एक महत्त्वाची बातमी, अफजल खान प्रकरण सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू झालेली आहे। अफजल खान कबरी प्रकरणी सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे, सुरू झाली आहे। आता या संदर्भात नेमकी काय माहिती समोर येते याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। आपल्या सोबत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी प्रशांत आहेत। प्रशांत, सुनावणी सुरू झाली आहे, काय सविस्तर तपशील? बरोबर आहे, सुप्रीम कोर्टामध्ये अफजल खानच्या प्रकरणामध्ये, खास करून अफजल खान कबरी प्रकरणामध्ये सुनावणी सुरू झालेली आहे, जिथे जे बेकायदेशीर बांधकाम होतं ते तोडल्यानंतर त्याचा वाद निर्माण झाला होता। आणि या संदर्भात निजाम पाशा जे ऍडव्होकेट आहे त्यांनी याचिका दाखल केली होती, त्या संदर्भात आता सुनावणी सुरू झाली आहे। भारताचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या या कोर्टात त्यांची सुनावणी सुरू आहे। सुनावणी सुरू असताना निजाम पाशांनी दावा केला आहे की या संदर्भात ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकीकडे इतर कोर्टामध्ये या संदर्भातला वाद कायम असताना अशा प्रकारे बेकायदेशीरपणे बांधकाम तोडण्याची जी कारवाई केली आहे याला कुठल्या प्रकारची कायदेशीर मान्यता नाही, अशा प्रकारचा दावा नीरज, खास करून निजाम पाशा, ऍडव्होकेट निजाम पाशा ज्यांनी याचिका दाखल केली आहे त्यांनी केलेला आहे। आणि त्यांचा सध्या आता निजाम पाशा यांचा युक्तिवाद सुप्रीम कोर्टात सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद प्रशांत या सविस्तर माहितीसाठी। तर बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊयात, कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।